तुमचं नाव सांग रिजवान घासी चांदवड आज ईद मिलाद संदर्भात काय सांग ईद मिलाद उन नबी संदर्भात आम्ही साधा सालाबादाप्रमाणे चांदवड शहरामध्ये व तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्साहात ईद मिलाद उन नबीचा कार्यक्रम साजरा होतो परंतु ह्या वर्षी आपल्या दोन लगातार दुसऱ्या वर्षापासून कोरोनाच्या महामारीच्या याच्यानुसार शासनाच्या गाईडलाईननुसार आम्ही एक शांततेमध्ये आणि मोठा कार्यक्रम न करता ईद मिलाद उन नबी घरच्या घरी साजरा करण्याचे ठरवलेले आहे। आज मोहम्मद हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त चांदवडमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कोरोनाचं संकट असताना दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करतो म्हणजेच ईद मिलाद। परंतु दोन वर्षापासून कोरोनाचं महामारीचं संकट आल्यामुळे त्याच्यावर बंधन आलं आणि अतिशय साधेप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आज कुठल्याही प्रकारची मिरवणूक बँडवाजे वगैरे न लावता आज मोहम्मद पैगंबर जयंती मुस्लिम बांधवांच्या समवेत साजरी करण्यात आली। या जयंतीच्या निमित्तानं उर्दू हायस्कूलमधील सर्व लहान मुलांना त्याचप्रमाणे इतर दोन्ही स्कूलमधल्या लहान मुलांना मुलींना आपल्याकडनं मुस्लिम बांधवांकडनं बिस्किट चॉकलेट अशा प्रकारचं वाटप करण्यात आलं आणि अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचा कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे साजरा करण्यात आला। याबद्दल सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांचे आपण राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस या नात्याने मी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादच्या शुभेच्छा देतो आणि आपण केलेल्या कार्याचं कौतुक करतो। धन्यवाद भाई। आज ईद मिलाद आहे या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम ईद मिलाद उन नबीच्या सर्व भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। म्हणजे आज पैगंबर जयंती आहे ज्यांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला असे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा हा एक मोठा उत्साहाचा हा दिवस आहे। परंतु आज संपूर्ण जगामध्ये जे कोरोना महामारी चालू आहे ती गेल्या दोन वर्षापासून या महामारीचा फार मोठा उद्रेक या संपूर्ण जगामध्ये झाला त्याच्यामुळं फार लोकांची हानी झाली जीवितहानी झाली त्याच्यानंतर फार चांगले चांगले लोक या महामारीमुळे आपल्याला सोडून गेले। आज आपण सर्वांनी या करोनाच्या याच्यामुळं पैगंबर जयंती म्हणजे हा एक मोठा शहरामध्ये गावागावामध्ये जुलूस घराघरामध्ये उत्साह साजरा करण्यात येत होता। म्हणजे एक सांगायचा असा पर्याय आहे मुस्लिम समाजामध्ये की मोहम्मद ना होते तर कुछ भी ना होता अशा या ईद मिलाद उन नबीच्या दिवशी आज सर्व लोकांना घरीच आपल्या घरीच सण साजरा करण्याची वेळ आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लोक एकत्र जमून मोठ्या उत्साहाने जुलूस निघत होतं तसंच अन्नदानाचा कार्यक्रम होतं गोरगरीब लोकांना अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम होतं आणि याच जुलूसच्या निमित्ताने लोकांना एक शांतीचा संदेश देणारे आमचे मोहम्मद पैगंबर यांचा हा मोठा उत्साहाने सण साजरा करण्यात येत होता। परंतु आज जो संकटाची जी वेळ आहे त्या वेळेला आणि ही महामारीला समजून आपण सर्वांनी घरोघरीच लोकांनी सण हा साजरा केलेला आहे। एवढंच मी बोलून थांबतो। जय हिंद जय भारत। काय नाव आपलं? फिरोज पठाण महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिव वाहतूक सेना।